दक्षिण कोकणातील नराचा नारायण, नवसाला पावणारा व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले व तुळसमधील ऐतिहासिक पार्श्वभूमी आख्यायिका असलेले वेंगुर्ले तालुक्यातील श्रीदेव जयतीर हे देवस्थान अनेक वर्षापासून सुरू आहे. तुळसगावात जयते परब या नावाचे महापुरुष होते. ऐतिहासिक काळाला अनुसरून ते दांडपट्टा खेळणारे व तलवार बहादूर शूरवीर होते. त्यामुळे सावंतवाडी संस्थान सरकारने त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती. त्यांना एकुलती एक मुलगी होती व त्यांनी तिचे लग्न करून दिले होते. सुभेदारीवरून येत असता आपल्या मुलीस माहेरी आणावी या हेतूने ते तिच्या सासरी गेले. परंतु बरोबर कुळंबीण नसल्याने मुलीच्या सासरच्या मंडळींनी तिला बापाबरोबर एकटी पाठवण्याचे नाकारले. त्यावर तुळस मुक्कामी येऊन त्यांनी आपल्याबरोबर गावचा नागलमहार व कुळंबीण न्यास घेतले व ते पुन्हा मुलीच्या सासरी जाण्यासाठी निघाले. वाटेत त्यांची सह्याद्री पट्ट्यातील रांगणाघाट येथे भिल्ल लोकांशी गाठ पडली. बरोबरची कुळंबीण व तिच्या अंगावरचे दागिने पाहून तिला पळवून नेण्यासाठी भिल्लाने त्या तिघांना वेढले. त्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही पक्षांची बरीच चकमक उडाली. या चकमकीत जयते परब यांनी आपल्या तलवारीने बऱ्याच जणांना कंठस्थान घातले. तलवारी पुढे आपला बचाव लागत नाही असे पाहून भिल्ल लोक रानात पळाले आणि झाडाआड लपून ते बाण सोडू लागले. भिल्लांच्या गनिमिकाव्यापुढे जयतोबांचा इलाज चालेना. अशा परिस्थितीतच सोबतच्या कुळंबिणीस बाण लागून तिचा तात्काळ मृत्यू झाला. त्याचवेळी एक बाण जयतोबांच्या मस्तकात लागल्यामुळे ते घायाळ झाले. त्यांची ती असह्य स्थिती पाहून भिल्लांनी गतप्राण कुळंबिणीवरच्या अंगावरील दागिने काढून घेतले व ते पसार झाले. सोबतच्या नागलमहाराने जयतोबांच्या डोक्यास पट्टी बांधून त्यांना आपल्या पाठीवर घेतले व तो तुळस गावी येण्यासाठी निघाला. नागलमहाराने आपल्या जखमी धन्याला घेऊन येत असता पहिला मुक्काम नारूर येथे केला. घडलेली घटना लक्षात घेऊन नारूर गावच्या सुद्रिके आडनावाच्या एका वैश्य सद्गृहस्थाने जयतोबांना आपल्या घरी नेऊन औषधोपचार केला. परंतु बाणाने झालेली जखम तीव्र असल्याने त्यांची प्राण वाचण्याची आशा दुरावली. ही बातमी तुळसगावी समजताच जयतोबांची पत्नी, नातेवाईक व तुळसगावचे इतर लोक नारूरला धावत आले. परंतु वैशाख वैद्य 14 रोजी त्यांचे देहवसन झाले. त्याच दिवशी त्यांनी सुद्रिकंगी संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरेबाबत सूचना दिल्या. पुढे आपल्या धन्याचे शीर घेऊन नेमळे मार्गाने नागलमहार तुळसगावी आला. नारूर गावच्या लोकांनी जयतोबाचे शव आणून ज्या ठिकाणी समाधी बांधली त्या ठिकाणी भव्यदिव्य असे मंदिर उभे आहे आणि मंदिरासमोरच आपल्या संरक्षणासाठी माझी समाधी बांधावी अशी इच्छा प्रकट केल्यामुळे नागलमहाराजे पाषाण जयतीर मंदिराच्या समोर स्थानापन्न आहे. हरिजन समाजाला देवस्थानामध्ये खूप मोठा मान आहे. नराचा नारायण अर्थात माणसाचा देव होऊन पंचायतन देवस्थानाची सूत्रे सांभाळणारे दक्षिण कोकणातील हे एकमेव देवस्थान असावे. दरवर्षी 11 किंवा 15 दिवस जयतीर देवाचा उत्सव चालतो व दरम्यानच्या दिवसात विविध धार्मिक कार्य होतात. वैशाख वैद्य चतुर्थीपासून श्रीदेव जयतीराचा उत्सव चालतो. दशमीच्या दिवशी रात्री दिव्यांचा कार्यक्रम झाल्यावर जोगिणीचा कार्यक्रम होतो. वैद्य चतुर्दशी दिवशी भोगिणी हे देवकार्य होते. एका हातात तलवार, दुसऱ्या हातात मोरपिसांचा झुपका घेऊन वाद्यांच्या नादघोषात देव मंदिरासाठी बाहेर पडतो. या संचाराच्या मागेपुढे रवळनाथ, भूतनाथ, सातेरी या देवतांचे तरंगही असतात. वैशाख वैद्य अमावस्येच्या दिवशी जयतीराच्या महोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी असते. जयते परब या वीराचे शव ज्यावेळी तुळसगावात आणण्यात आले त्यावेळी त्यांची पत्नी सती गेली असावी असा ग्रामस्थांचा कायास आहे. जयतीराच्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ जयतीर उत्सवाच्या शेवटच्या दिवशी परब घराण्यातील सुवासिनी चक्क पेटे निखारे डोक्यावर घेतात. या प्रथेला इंगळे नाणे असे म्हणतात. उत्सव सुरू झाल्यानंतर 5व्या दिवशी देव बोलतो आणि गावातील तसेच लांबून आलेल्या लोकांची पडस्थळ घेणे, भूत काढणे आणि भक्तांची समस्या सोडवणे अशी अनेक कामे होतात. उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे गावातील वयोवृद्ध लोकांना देवळात येऊन दर्शन घेणे शक्य नसल्यामुळे देव तुळस गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देतो. Thank you.
नंतर 11 किंवा 15 व्या दिवशी कवळासाने या उत्सवाची सांगता होते।